सर्वात प्रथम सर्वांना इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाच्या निमित्ताने काहीतरी नवीन आणि साहसी करायचं ठरवलं आणि आम्ही निवडला किल्ले सुधागड. कारण किल्ले सुधागडावर राहण्याची योग्य ती सोय आणि पाणी पुरवठा बऱ्यापैकी उपलब्ध आहे. गडावर जाण्याचा हा आमच्यासाठी सोपा मार्ग होता. तर मित्रांनो, जसं की तुम्ही रस्ता पाहिला तर आम्हाला दोन कमानी लागल्या आणि जी शेवटची कमानी होती पाच्छापूर गावाची, तिकडनं 2 किलोमीटरवर आम्ही इकडे पोचलेलो आहोत. आणि इकडे माझ्या मागे एक शाळा आहे, त्या शाळेपासून तुम्हाला इकडे पार्किंग करायला लागतं जर तुमची गाडी असेल तर. आणि शाळेच्या एक्झॅक्ट समोरचा जो रोड आहे, तिकडनं जो ट्रेकिंगचा रस्ता आहे तो चालू होतो. तर जेव्हा तुम्ही इकडे याल तेव्हा तुम्हाला ही शाळा ॲज अ लँडमार्क लक्षात ठेवू शकता. चला मग चालू करू आपला ट्रेक. गावातील स्थानिक म्हणजेच आम्ही येथे गाईड काकांना भेटलो आणि त्यांच्या मदतीने आम्ही गड चढायला सुरुवात केली. ए साप 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 वाटेत कोणता जनावर कधी पाहायला मिळेल ह्याची कल्पना देखील करता येत नाही. दिवसापेक्षा रात्री गड चढणं फार अवघड होतं. जवळपास 1.5 तास झाला आणि आम्ही लोखंडी शिडीजवळ पोहोचलो. अंधारामुळे फार काही दिसत नव्हतं, पण शिडीवर जसजसे पावलं टाकत गेलो की अनुभवलं शिडी हलत आहे आणि मनात थोडी भीती वाटली. गाईड काका नसते तर गड चढणं शक्य झालं नसतं. 2.5 तासात ट्रेक करत आम्ही गडावर पोहोचलो आणि सर्वात प्रथम टेंट लावून जेवणाची तयारी केली. गाईड काकांनी लाकडं आणून चूल पेटवली आणि एकीकडे आम्ही जेवणाची तयारी केली. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आहे नवीन वर्षाची सुरुवात आणि ही सुरुवात काहीतरी युनिक आणि नवीन करावी म्हणून आम्ही आलो आहोत सुधागड किल्ल्यावर आणि आम्ही इकडे रात्रीचा ट्रेक केला. आणि नवीन गोष्ट ही की आम्ही इकडे टेंट सेटअप करून पूर्ण कॅम्पिंग केलं आहे. आणि हे ॲक्च्युली तसं आम्ही फर्स्ट टाईमच ट्राय केलं. अगोदर आम्ही असं कधी टेंट सेटअप करून कधी असं किल्ल्यावर राहिलो नव्हतो, पण यावेळी आम्ही म्हटलं की चला काहीतरी नवीन करू नवीन वर्षासाठी. तर जेव्हा आम्ही सकाळी उठलो तेव्हा इतका भन्नाट सनराईज पाहायला मिळाला ना, असा मस्त तर 2 डोंगरातून असा मस्त सूर्य येत होता आणि ते पाहायला इतकं छान वाटलं, एकदम मन प्रसन्न झालं. आणि इथलं जे वातावरण आहे तर इकडे खूप वारा सुटलेला आहे त्यामुळे एकदम थंड आणि मस्त वाटतं आहे. आणि रात्री तर भयंकर थंडी होती त्यामुळे आम्ही इकडे कॅम्प फायर सेटअप केलं होतं आणि आम्ही चुलीवर जेवणही बनवलं. आणि चुलीवरचं जेवण म्हणजे इतकं टेस्टी लागत होतं ना की असं वाटत होतं की अजून खाऊ, पण जेवण लिमिटेडच होतं. अशा पद्धतीने आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणि आम्ही सकाळी उठून
आता मी तुम्हाला इकडे किल्ल्यावर जे काही आहे इकडे खूप काही बघण्यासारखं आहे तसं, कारण की आमच्यासोबत जे काल रात्री गाईड होते, जे काका होते, त्यांनी आम्हाला खूप बरंच काही सांगितलं इथल्याबद्दल. आणि आता मी तुम्हाला इकडच्या पुढच्या, आम्ही इकडे एक टकमक टोक पॉईंट आहे त्या पॉईंटवर घेऊन जाते, तर चला. तर तुम्ही इकडे पाहू शकतात, इकडे चार, 1, 2, 3 आणि हा चौथा असे इकडे कोठार आहेत. हे काही धान्याचे कोठार आहेत आणि तिकडे आहे दारू गोळा कोठार. तर अशा कोठारातून आपण मधल्या रस्त्याने असे पास होऊन सरळ गेलो की आपल्याला जो टकमक पॉईंट आहे तो मिळतो. टकमक पॉईंट म्हणजे रायगडावर जसा टकमक टोक आहे तसा सेम टू सेम इकडे दिसणारा पॉईंट आहे, तर ह्याला असं नाव पडलेलं आहे टकमक पॉईंट. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचा रस्ता आहे. पैद्राकंपणं सिंहृतोविनाशनं स्थलकामनासिद्धर्थं जगज्जन्निपुरं वादेवतापुरमः इच्छितकामनासिद्धर्थं प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि. हे देवस्थानमध्ये ही मूर्ती आहे ना, ही 5 वर्षापूर्वी ह्या मूर्तीची स्थापना झालेली आहे. आपल्याला देवांना सल्ला देणारे भृगुऋषी, या भृगुऋषींनी या देवीची स्थापना केलेली आहे. बऱ्याच वर्षे हे तपश्चर्या करून उत्तर वयात त्यांचं गाव गोमाशी, ते गाव आहे त्या गोमाशी गावाकडे, सुधागड तालुक्यात गाव आहे गोमाशी, इथे त्यांची एक गुहा आहे, तिथे ते प्राण गेलं. भृगुऋषींनी बऱ्याच वर्षे तपश्चर्या केल्यानंतर शेजारी मंदिराच्या समाध्या वगैरे भृगुऋषींच्या टाईममधल्या आहेत. हां, या किल्ल्याचं महत्त्व म्हणलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1648 साली हा किल्ला जिंकून स्वराज्यात दाखल केला. त्यांचे सरदार होते नारो मुकुंद, यांनी हा किल्ला दाखल. इकडे राहण्याची वगैरे आणि जेवणाची वगैरे काही सुरू? हां, इथे येणाऱ्या लोकांना म्हणजे आपले शिवभक्त म्हणजे गड पाण्यासाठी येणाऱ्यांना निवड, चहा, नाश्ता, शिष्याखाली जेवणाची व्यवस्था आम्ही इथे करतो. त्यात मंदिरात राहायला वगैरे नाही, आपलं राजवाडा आहे, राजवाड्यात राहायला जास्त गर्दी असेल तर मग इकडे पण देतो आम्ही. छान, तर वाड्यात जर जास्त गर्दी असेल तर इकडे सांगतो. तर जेवण डाळ भात भाजी भाकरी लोणचं पापड किंवा एखादं गोड काय असेल मेनू सांगितलं तरी तेही देतो. हां, तर जर तुम्ही जर या किल्ल्यावर येत असाल आणि जर तुम्ही इकडे राहण्यासाठी प्लॅन करत असाल किंवा वन डे सुद्धा येत असाल तर इकडे जेवणाची आणि राहण्याची सोय उपलब्ध करतात. ह्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकीनच. तर जर तुम्ही इकडे येत असणार तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून इकडे येऊ शकता. धन्यवाद. असं भोरायदेवीचं दर्शन घेत आपण आता जो महादरवाजाकडचा जो वाटचाल आहे ती आपण चालू केलेली आहे. अशा तुम्ही माझ्या मागे पाहू शकता अशा पद्धतीच्या इकडे पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्या आपल्याला थेट महादरवाजाकडे घेऊन जातात. तुम्ही इकडे ट्रॅक करून सुधागडला येऊही शकता. हा रस्ता जातो धोंडशे गावातून.
दरवाजाकडून आता इकडे महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही इकडनं निघणार आहोत वाड्याकडे. चालू केला रात्रीच्या वेळेला आणि चिलखती बुरुज येथून आम्ही या किल्ल्यात एंटर झालो. इकडनं आम्ही तुम्हाला हे दारुगोळा कोठार दिसत असेल. ह्याच्या बाजूला ही जी दरी आहे इकडे आम्ही टेंट आमचे सेटअप केले. इकडे टेंट सेटअप करून आम्ही सकाळी उठून मस्त सनराईज पाहिला. तिकडनं आम्ही दारुगोळा कोठाराचं टहाणी करत आम्ही टकमकटोक या पॉईंटवर पोहोचलो. ह्या पॉईंटवरून आम्ही डायरेक्ट श्री भोराई देवीचं मंदिराचं दर्शन घेतलं आणि गजलक्ष्मी मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही महाद्वाराकडे गेलो. महाद्वाराच्या इकडे आजूबाजूला थोडं फिरून आम्ही आता सचिवांच्या वाड्याच्या इकडे आलो. तर तुम्ही जर इकडे येत असाल तर तुम्हाला हा मॅप खूप उपयोगी पडेल. तुम्हाला कळेल इकडे आजूबाजूला काय आहे. तर मित्रांनो, मी आता जिकडे चालली आहे तिकडे आहे पाण्याचे टाके. काल रात्री आम्ही जे प्यायला पाणी वापरलं ते याच टाक्यातून होतं. इकडे 3 टाके आहेत तर ते आता मी तुम्हाला दाखवीन कुठलं पाणी प्यायचं आहे आणि कुठलं नाही ते. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इकडे 2 टाके आहेत आणि तिसरी अजून एक टाकी आहे. पण ह्या ज्या 2 टाक्या आहेत हे तसं मोस्टली प्यायचंच पाणी आहे. पण तुम्ही इकडे पाहू शकता थोडं ऊन आहे आणि इकडे थोडं कचरा वगैरे पडलेला आहे. त्याच्यामुळे काही जे लोक होते त्यांनी आम्हाला सांगितलं की हे पाणी पिण्याच्या योग्य नाही कारण की इकडे थोडा कचरा आहे. मी तुम्हाला तिसरी टाकी दाखवते. ते जे पाण्याचं टाक आहे त्याचा तुम्ही पिण्यासाठी वापर करू शकता. तर ही आहे तिसरी वाली टाकी. तर तुम्ही इकडे पाहू शकता इकडे पायऱ्या दिलेल्या आहेत खाली उतरायला. तर हे जास्त कन्व्हिनियंट आहे आणि प्यायसाठी वापरू शकता. तर मित्रांनो, काल रात्री जेव्हा मी ट्रॅक करत होतो तेव्हा आम्हाला सर्वात पहिल्यांदा या किल्ल्यावर एंटर झाल्यानंतर मग जी बुरुज लागली होती ती आहे चिलखत बुरुज. तर रात्रीचा अंधार असताना मी तुम्हाला तेव्हा काही दाखवू शकली नव्हती. तर आता जिथे मी चालली आहे तुम्ही माझ्या मागे हा बोर्ड पाहूच शकता. ही आहे चिलखत बुरुज. तर चला मी तुम्हाला दाखवते एक्झॅक्टली इकडे काय आहे ते. पाहिलं की इकडनं फुल व्ह्यू दिसतो त्यामुळे या ठिकाणाचा वापर या बुरुजेचा वापर मूळ म्हणजे इथले येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यात येत असे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता किती डेंजरस आहे. उतरताना तर ही पूर्ण शिडी एकदम हलते आहे लिटरली. रात्री तर आलो अंधारात काही कळत नव्हतं पण आता तर पूर्ण खाली दिसते आणि खूप भीती वाटते उतरताना.
फायनली अशा पद्धतीने आपला हा ट्रॅक संपलेला आहे. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, म्हणजेच तुम्हाला जे अपडेट्स आहेत व्हिडिओचे येतील. आणि जर तुम्ही इकडे आला असाल किंवा तुम्ही जर इकडे येणार असाल आणि व्हिडिओबाबतचे जे काही तुमचे प्रतिक्रिया असतील ते तुम्ही नक्की मला कमेंटद्वारे कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.